विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय पर्यावरण प्रकरण 13 नदीचा प्रवास या पाठाची समज घेऊया. गेल्या वेळेला भाग 1 आणि भाग 2 हा पाहिला होता. आज आपण भाग 3 हा समजून घेऊ. येथे लिहिलेलं आहे ते मी पाठामध्ये समजवलंच आहे. मी एकदा वाचन करतो. पाणी कशा रीतीने खराब होते. तुम्ही चित्रात पाहिले की जेव्हा नदी गाव किंवा शहराच्या जवळून वाहते तेव्हा लोक नदीच्या पाण्याचा वेगवेगळ्या रीतीने उपयोग करतात. जसे की कपडे धुण्यासाठी, प्राण्यांना आंघोळीसाठी आणि भांडी स्वच्छ करण्यासाठी. या कारणाने नदी आधीसारखी राहत नाही. यातील कित्येक प्रवृत्त्या पाण्याला खराब अस्वच्छ बनवितात. नदीत वाहणारे पाणी अनेक ठिकाणाहून पसार होते म्हणून बदल होतो. तलाव आणि मोठ्या डबक्यांमध्ये पण पाणी अशा कारणांमुळे खराब होते. तर आपण आत्तापर्यंत शिकलो पाणी कसे खराब होते ते इथे समजवलेलं आहे. आता पुढे तुम्ही पिण्याचे पाणी कुठून मिळवतात, नदीमधून की तलावामधून? तुम्हाला वाटते का तुमच्या नदी किंवा तलावाचे पाणी चित्रातील नदीच्या पाण्यासारखेच खराब असेल? तर हो, आपलं इथं पण जे नदी किंवा तलाव असेल त्याचे पाणी खराबच असतं. परंतु ते पाणी स्वच्छ करून मग आपल्या घरापर्यंत येते. बरोबर, आपल्याला ही एक प्रवृत्ती करायची आहे. त्या प्रवृत्तीमध्ये काय काय करायचं ते लिहायचं आणि अवलोकन करायचं आणि त्यानंतर कोष्टक भरायचं आहे. या प्रवृत्तीसाठी तुम्हाला थोडी सामग्री तुमच्या घरून आणावी लागेल. तुम्हाला या सर्व वस्तू स्वयंपाकघरातून मिळतील. मीठ, साखर, पीठ, खाण्याचा सोडा आणि डाळ प्रत्येकी अर्धा चमचा. तर या सर्व वस्तू अर्धा अर्धा चमचा आणायची. त्यानंतर लिंबूचा रस, साबणाचे पाणी, सरबत, तेल प्रत्येकी अर्धा चमचा, म्हणजे हे सुद्धा अर्धा चमचा आणायचा आहे. त्यानंतर 5 किंवा 6 प्याले किंवा बॉटल. तर प्याला आणा किंवा बॉटल, बरोबर, आणि त्यानंतर प्रवृत्ती करायची आहे. प्रवृत्ती कशी करायची ते आता आपण पाहू. तुम्ही काय कराल? प्याला किंवा बॉटल अर्ध्या पाण्याने भरा. सर्वांमध्ये सारखे पाणी असले पाहिजे याची खात्री करून घ्या. आता नंतर पाणी भरलेला प्रत्येक प्याला किंवा बॉटलमध्ये एक एक वस्तूला चमचा भरून टाका. उदाहरण म्हणून प्रथम प्यालामध्ये हळद, दुसऱ्यामध्ये तेल, तिसऱ्यात सोडा, त्याला चमच्याने हलवा आणि पहा काय होते ते. तुमचे अवलोकन कोष्टकात लिहा. तर आपण ज्या वस्तू सर्व आणलेल्या आहेत त्या एका बॉटलमध्ये किंवा प्यालामध्ये
टाकायचं आणि चमच्याने हलवायचं. थोड्या वेळानंतर त्याला पायाचं, त्याचं अवलोकन करायचं आणि अवलोकन करून पुढच्या पानामध्ये ते कोष्टक भरायचं आहे. तुम्ही काय अवलोकन केले? खऱ्या ठिकाणी खऱ्याची निशाणी करा. आता येथे कोष्टक दिलेले आहे. पाण्यात विरघळते, पाण्यात विरघळत नाही, पाण्याचा रंग बदलतो, पाण्याचा रंग बदलत नाही, तर हे खाते आपल्याला भरायचं आहे. पहिलं आहे साखर, तर साखर पाण्यात विरघळते म्हणून तिथं टिक केली. पाण्याचा रंग बदलत नाही, साखर पांढरी असते त्यामुळे पाण्याचा रंग बदलत नाही. त्यानंतर मीठ पाण्यात विरघळते, पाण्याचा रंग बदलत नाही म्हणून त्या बाजूला टिक केलेली आहे. लिंबूचा रस, याच्यामुळे पण लिंबूचा रस असतो तो पाण्यात विरघळतो आणि लिंबूचा रस पाण्यात मिसळल्याने त्याचा रंग बदलत नाही. हळद, आता हळद पाण्यात विरघळत नाही आणि त्याचा रंग बदलतो, बराबर. तर त्यानंतर आहे साबणाचे पाणी, ते पाण्यात विरघळते आणि पाण्याचा रंगसुद्धा बदलतो. मी टिक केलेली आहे. त्यानंतर पीठ, पीठ पाण्यात विरघळत नाही, बरोबर, आणि पीठामुळे पाण्याचा रंगसुद्धा बदलत नाही, कारण की ती त्याच्यात विरघळत नाही म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. आता पुढं पाहू. त्यानंतर डाळ पाण्यात विरघळत नाही, बरोबर, आणि रंगसुद्धा बदलत नाही. डाळ एकदम शुद्ध डाळ घ्यायची. सरबत, तर सरबत हा पाण्यात विरघळतो आणि पाण्याचा रंगसुद्धा बदलतो, कारण ते लाल पिवळं असं असतं, तुम्ही पाहिलंच असेल. त्यानंतर खाण्याचा सोडा पाण्यात विरघळतो पण पाण्याचा रंग बदलत नाही म्हणून त्या खात्यामध्ये मी टिक केलेली आहे. तेल पाण्यात विरघळत नाही आणि त्यामुळे त्याचा रंगसुद्धा बदलत नाही म्हणून त्या खात्यामध्ये मी टिक केलेली आहे, बरोबर. तर तुम्ही समजून गेले असेल. आता पुढे पाहूया. तुम्ही तुमच्या अवलोकनाच्या आधारे सांगा. प्रश्न दिला आहे, सर्व सामग्री पाण्यात विरघळते का? बोला, सर्व वस्तू पाण्यात विरघळते का? नाही, बरोबर. काय उत्तर येणार? नाही, सर्व सामग्री पाण्यात विरघळत नाही. काही विरघळतात आणि काही विरघळत नाही, बरोबर. आता पुढचा प्रश्न, पाण्याचा रंग प्रत्येक सामग्री टाकली असता बदलतो का? तर प्रत्येक वस्तू टाकली तर पाण्याचा रंग बदलत नाही, त्यामुळे मी इतर उत्तर लिहिलं नाही, बरोबर. आता पुढचा प्रश्न, तेल पाण्यात मिसळले का? ते पाण्यात मिसळले की नाही असे कशा रीतीने सांगू शकतो? नाही, पाणी आणि तेल हे वेगवेगळे दिसून येते. जर तुम्ही बॉटलमध्ये किंवा ग्लासमध्ये या दोघांना मिसळलं तर ते वेगवेगळे दिसणार. पाणी वेगळं असेल आणि तेलसुद्धा वेगळे असेल. आता पुढचा प्रश्न, अनेक वस्तू पाण्यात विरघळल्यावर पाण्याचा रंग बदलत नाही, तुम्ही सांगू शकता का
की पाण्यात त्याची हजरी नाही तर रंग बदलत नाही पण जी वस्तू टाकली ती त्याच्यात असतेच म्हणजे त्याची हजरी आहे म्हणून इथं उत्तर लिहावं लागेल आहे. पाण्याचा रंग बदलला नाही तरी त्यात पदार्थाची हजेरी आहे तर त्याच्यात हजेरी असतेच पदार्थ त्याच्यात असतो पण आपल्याला दिसत नाही आणि रंगसुद्धा दिसत नाही. आता पुढं समजूया. साखर मीठ लिंबूचा रस सरबतसारख्या सामग्री पाण्यात विरघळल्या नाही तर अनुमान करा. जर या सर्व वस्तू पाण्यात विरघळल्या नाही तर आपल्याला चावून खावावं लागेल. साखर पण तुम्हाला चावावी लागेल, मीठ पण चावावं लागेल, आहे का नाही बरोबर. लिंबूचा रस वेगळा असणार आणि पाणी वेगळं, तर हे विरघळले नाही तर हा आपल्याला त्रास होणार. त्यानंतर पुढं दगड खडू प्लास्टिक आणि कचरा सारख्या वस्तू पाण्यात विरघळल्या तर जर अशा वस्तू पाण्यात विरघळल्या तर काय होणार, त्या वस्तू आपल्या पोटात जाणार, आहे का नाही. त्या वस्तू पोटात गेल्या की आपल्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. आता पुढचं पान शिकूया. विचार करा, सर्व वस्तू सहजपणे पाण्यात विरघळल्यात तर त्यातील अनेक वस्तू जसे की दगड प्लास्टिक खडू कचरा वगैरे विरघळल्यात तर काय होईल. कित्येक वस्तू आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत, त्यामुळे पाणी पिण्याअगोदर त्याला स्वच्छ करणे खूपच महत्त्वाचे आहे. त्याला उकळविणे हा सर्वात चांगला उपाय आहे. जर एखाद्या कारणाने असे होऊ शकले नाही तर तुम्ही कोणते इतर उपायाबद्दल विचार करू शकतात का. तर हे जे पदार्थ आहे ते विरघळतात, त्याच्यातल्या काही पदार्थ आपल्या शरीराला नुकसान करते, त्यामुळे हे सर्व पदार्थ वेगळे करावे लागतात बराबर. जर पाणी प्यायचं असेल तर हे सर्व पदार्थ आपल्या पोटात जायला नाही पाहिजे, तर त्याआधी आपल्याला पाण्याला उकळवायचं, उकळवून त्याला गाळून मग प्यायचं असतं. तर याच्याशिवाय दुसरे कोणते उपाय आहेत का ते आपल्याला विचार करायचा आहे. आमच्या घरी पाणी स्वच्छ करण्यासाठी गाळणीचा उपयोग करतात, तर आमच्या इथे म्युनिसिपाल्टीचं पाणी येतं त्यामुळे ते पाणी स्वच्छ असतं, पण काही घन कचरा असेल तो कचरा काढून टाकण्यासाठी आम्ही गाळणीचा उपयोग करतो बरोबर. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचं. घरी पाण्याला स्वच्छ करण्याचे वेगवेगळे उपाय शोधून आणा, तर इथे एक दोन उपाय लिहायचे आहे. पाण्याला स्वच्छ करण्यासाठी आरो अथवा पाणी उकळवून पाणी वापरू शकतो बरोबर. आरोचा बी उपयोग होतो, ती मशीन येते किंवा पाण्याला उकळवून ते सुद्धा आपण उपाय करू शकतो. आणखी असे पुष्कळ उपाय आहे, दगड ठेवून मध्ये दगड लहान दगड वाळू असं ठेवून सुद्धा पाणी स्वच्छ करतात, लई जुनी पद्धत आहे बरोबर. तुमच्या आईवडिलांना विचारा ती पद्धत. आता पुढे पाणी स्वच्छ करण्याचे कोणत्याही दोन उपायांची चित्र काढा आणि लिहा. तर तुम्ही जे भी उपाय करणार
त्याचे चित्र तुम्हाला काढायचे आहे आणि त्याविषयी खाली जागा दिलेली आहे तेथे लिहायचं आहे। हे चित्र तुम्ही काढा बरोबर आणि ते चित्र काढून येथे खाली जागा दिलेली आहे त्या जागेवर तुम्हाला लिहायचं आहे। आता हा जो प्रकरण आहे या सत्राचा शेवटचा धडा शेवटचे प्रकरण आहे ते संपले आहे बराबर। तर तुम्ही प्रथम सत्रामध्ये हे सर्व व्हिडिओ पाहिले समजले नसेल समजले तर पुन्हा पुन्हा पहा आणि समजा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।